हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे मित्रांनो? मी भरत आणि माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी कुठे गाडीवर आहे. तुम्ही विचार करणार आहात भरत चाललाय कुठे आहात. मी कधी कधी मळा फिरतो, तर कुठे रस्त्याला फिरतो, तर कुठे 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 पण फिरतो. मित्रांनो काय आहे ना, अरे फिरायचं बरोबर ना. तर मग असा फिरता फिरता आज आम्ही चाललोय चाललोय एक गाणं रेकॉर्डिंग करायचं. हे गाणं घेणार आहे. तर मित्रांनो त्याच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईबची गरज आहे, खूप गरज आहे. नवीन चॅनल आहे आणि हा त्याचं पहिलं सॉन्ग आहे आणि हे सॉन्ग मी लिहिलेलं आहे. हे माझं केस वर नाही उडत रे गाडी पास घे असं आहे. पण मागील आवाज नाही ना, खरं खरं आवाज येतो. तर मित्रांनो चालू आहे आम्ही खोलीला सपोर्ट करा. मित्रांनो आमचा जसा उमराची ढोलीचा गाणं उमराच्या ढोलीत आता संपण. थँक्यू थँक्यू सो मच हो काय. आणि खूप म्हणजे म्हटलं आता आलो आम्ही कशी फाट्यावर इकडे आल्यावर आपण घेऊ. मस्त मस्त वास येतो. हे आता विक्रमगडपासून पण अजून भूगोली खूप लांब आहे. विक्रमगडमध्ये खूप मोठा बाजार भरतो. तुम्ही बघितलं असेल विक्रमगड. आता आम्ही चालू विक्रमगड पार करून जाऊया. विक्रमगडपर्यंत आलो आहे. आता ऊन बिन मस्त पडलं आहे. थोडीशी थंडी वाटते कमी झालेली आहे वाटते. आणि मग जाऊ बघा कसं. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो एका छोट्याशा हॉटेलमध्ये. नाश्ता काहीतरी करूया आणि नाश्ता केल्यानंतर भरभरून जाऊया. राहुल काय मागवतो त्याच्यावर आहे. पण काहीतरी वडापावच खाऊ. वडापाव खायचा ना. वडापाव सँडविच काय घ्यायचं. काय की आमच्याकडचा फेमस आहे वडापाव सँडविच. तेच बरं आहे. जास्ती नको खायला. काय अर्चना तिकडे फार बिझी आहे. राहुल काय मग एकदम मजे. थंडी वाजते का नाही. हो खूप थंडी वाजते. थंडी वाजते. अर्चना तुला थंडी वाजते का नाही. मस्त हवा. 15 डिग्री होऊन सेल्सिअस झालेलं आहे तापमान. राहुल काय खायचं आहे. काय वडापाव घ्या. वडापाव घेऊ काय. समोसे घ्या. वडा कधीची ऑर्डर दिली पण अजून नाही आली. तर वडापाव खायचा. नाही आहे वडापाव आली आहे त्याच्या. आणि राहुल समोसे घेतलेले आहे. खाऊ पटपट आणि जाऊ झटझट झटपट झटपट खाटापट. चला गाणं सांगापट जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता भोगुलीला पोहोचलोय. हा भोगुलचा स्टॉप आहे. आणि पोहोचलोय. आणि परंतु त्याचा स्टुडिओ कुठे आहे माहित नाही. पहिल्यांदा जात आहोत. आणि तो आम्हाला घ्यायला आम्हाला न्यायला येतोय इथं. तर मग थोडीशी वाट बघतोय आणि मग जाऊया त्याच्या डायरेक्ट स्टुडिओला जाऊ. थोडं उतरा बरं. जरा खाली उतरू. मला पण माझे तर मान पण थोडीशी लचकलेली आहे ना. तर भरलेली आहे तर खूप दुखते. थोडीशी मालिश करून आलोय. बघा इकडं भोपोलीचा हा स्टॉप.
आणि आमचा हा राहुल तिकडे अर्चना आहे अपना आहे हा आपला संदीप भाऊ आहे आमची गाणी इंस्टाग्रामला वगैरे हे करून टाकतो मस्त अपलोड भारी हा आमचा कौशिक भाई आहे आणि हा राहुल भाई आहे इकडे रेकॉर्डिंग चाललेलं आहे असा कौशिक भाईचा स्टुडिओ आहे खूपच छान खूप छान मदत करतं आम्हाला आणि माझं झालेलं आहे आता अर्चनाच राहिलेलं आहे बरं पहा ते कोडिक देर करते गाणं सांगायला कोडिक देर करू घरी टाक मागना कोडिक देर करू घरी टाक मागना मस्त येत अठरा तारीख जुळवलं आहे पण तिकडे तारपा तारपा नाही जुळत अरे तारपा 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 दोघाही नाचू या तारपा 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 दोघाही नाचू या तारपा थोडे माझे थांबता अरे वाला माझ्या चालू ठेवले आता परत येतो माझा अरे वाला अरे तारपा 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 दोघाही नाचू या तारपा 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 नमस्कार मित्रांनो आज आम्ही गाण्यासाठी रेकॉर्डिंग लालेलो इथं आम्हाला काजल ताई भेटली काजल ताई माझं चॅनल सबस्क्रायबर नाही वाढत तू तरी सांगशील तर वाढतील हो ना भरत गवळी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्यांचे व्हिडिओ आणि त्यांच्या पोएम कविता खूप चांगल्या असतात बघा मग काजल ताई फार मला प्रत्येक व्हिडिओला मला काजल ताईची कमेंट असते बरोबर मित्रांनो मग आपला दम आहे मी तर मग जरा करा आज काजल ताईची माझी संक्रांती निमित्त आणि चांगली भेट झाली वाटलं नव्हतं कधी कधी जे वाटण असतं ना ते घडतं असा जे अचानक घडतं ते खूप चांगलं अर्चनाशी पण माझी पहिल्यांदा भेट झाली ही पण राहते आहे ही पण राहते आहे माझी बहीण आहे बाई झाली मी पण तुमचा भाऊच आहे मग तर मग असं आहे आणि संदेश दाजी ते तिकडे आहेत जे बिझी आहेत तर मग आता चालले चला मग हो बाय तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं गाणं रेकॉर्ड झालेलं आहे खूप छान रेकॉर्ड झालं मस्तपैकी आणि अर्चनाचा तर आवाज असा मधुर मधुर कोकड्याची वाणी निघायचा तिकडे राहुल पण फार तळमळायचा का राहुल वाढला राहुलला पण वाटायचा का मी पण गाणं सांगावा पण काय करणार अर्चना तू का नाराज आहेस आज काजल राहते काय काजल वगैरे राहते भेटली मस्तपैकी आणि खूप भारी वाटलं वाडान पण होतं तीन वाडान होता आणि आता आम्ही चाललो घरी मस्त जाऊया झालेलं सूर्यप्रकाश पडतो तर मित्रांनो इथं आम्ही मध्ये जरा थोडं थांबलोय इकडं मस्त पूल आहे आणि या पुलावर इकडं बघा शेल्फ्या बिल्फ्या काढायचा चालू आहे आणि भारी वाटतं जरा पुलावर थांबलोय तर मस्तपैकी एक छानशी नदी आहे छोटीशी नदी नदीचं नाव नाही माहिती पण इथं थांबलोय थोडा वेळ आणि जाऊया आता लगेचच बघा मित्रांनो इथलं भारी भारी फोटो काढायला वाटत ना काढून दिस माझा कोणी फोटो नाही काही नाही काढत शेवटी मी काय साधा माणूस ना फक्त काय आपण असाच घ्यायचा काढायचा शेवटी कशी ती मोठी माणसं आहे बरोबर ना ऐकली तर मग असं आता फिरायला आलो इथं काय करायचं ना इलाज आहे ना मग चालेल गाडी ते तिकडे लावली ती पाहिलं लगेच तिकडे टाकून पळली मला मी जठं जातो ना तिथं मला टाकूनच पळत आहेत मला फार राग आला यांच्यावर काय पण आता त्या गाडी ते तिकडे लावला आहे नाही उपाय कशी करत आहेत तिकडं फोटो काढा माझा कोण नाही फोटो काढा असा मला फोटो नाही काढला का फार राग येतो जातो आता मी एकटाच गाडीवर जाऊन बसतो गाड्या फार येत्यात पटपट जातो चला पटकन ते काय फोटो काढता
घरी जायला मला किती लांब जायला लागेल तुम्हाला वा समज नाही रे ही अर्चना टाइम करते मध्ये चल पटपट काय नाही पटपट चला घरी जायचं आहे बरोबर का नाही आता इकडची ही जवारचे आहेत मला तिकडे साकूरला जायला लागत किती लांब त्याच्यामुळे तर चल पटकन गाडी चालू कर गाडी अट्ट ठेवलं आहे ते तिकडे फोटो काढत अरे गाडी तिथे चल बेटा बसा पटपट काय काय कॉमेडी असते आपली हे आपण कसं असतं कधी कधी असं बोलतो व्हिडिओ मध्ये भांडल्यावर कसं बरं वाटतं असं बरं का नाही तर मी भांडलेलो नाही जरा मी प्रेमाने सांगत होतो हे बघा गाडी कशी काल आहे एक नंबर भारी गाडी महामंडळाची गाडी मित्रांनो चला बाय बाय माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पण विसरू नका ओके बाय बाय टाटा.